कोणाची केली होती? पांडुरंगाची भक्ती केली होती हो. त्यांच्या पत्नीला आवडत होत का? काय म्हणायची तू? आता विठाची भक्ती करतो. काय दिलाय त्यानं तुला? त्याच्या गाथा बुडाल्या होत्या हो. कोणाच्या? तुकोबारायचं. तरल्या होत्या की नाही? कशामुळे? भक्तीमुळे तरल्या होत्या. आपलं पुस्तक बघलं तर येईन का बरे? येणार नाही हो. आपली एवढी भक्ती तुकोबारायची भक्ती होती. गाथा तरल्या त्यांच्या. आल्या आल्या होत्या ना वर त्यांच्या गातावर आल्या होत्या हो. कशामुळे आल्या? भक्तीमुळे आल्या. तुकोबारायांची भक्ती थोडी होती हो. आपणही करावी. तुकोबाराय हेच सांगतात हो, भक्ती करा. भक्तीशिवाय दुसरे साधन नाही. असंच एके दिवशी सांगताना देव नारद मुनींना म्हणाले, भूतलावर माझी सर्वात श्रेष्ठ भक्त आहे. नारद मुनी म्हणतो, देवा कसं काय तुम्ही असं कसं काय म्हणता? मी तर तुमची भक्ती करतो. मी ते ब्रह्मांडात तुमचं नाव घेत नाम चिंतन करत फिरतो. घेतात की नाही नारद मुनी देवाचं नाव? काय म्हणतात? नारायण नारायण नारायण. मी तर ब्रह्मांडात तुमची भक्ती करत फिरत असतो, तरी तुम्ही असं कसं काय म्हणता की भूतलावरील माझे श्रेष्ठ भक्त आहेत? देव म्हणतो, बघू नये घेऊ नये प्रचिती. नारद मुनी येतात हो भूतलावर, रूप बदलून येतात. पहिल्या दारात जाऊन बघतात तर शेतकरी शेतातून आलेला असतो काम करून. बघतो तर त्याच्या आईवरून झोपलेले असतात. तो देवाजवळ जातो, अगरबत्ती लावतो, देवाचं नामस्मरण करतो आणि झोपतो. नारद मुनी हे बघून दुसऱ्या दारावर जातात. बघतात तर दुकानावाला दुकानदार त्याचे काम करून घरी आलेला असतो. त्याच्या पत्नीला विचारतो, आई वडील जेवले का? तिच्या आई वडील जेवलेले असतात, झोपलेले असतात जेवण करून. मग तो देवाजवळ जातो, दिवा लावतो, अगरबत्ती लावतो, देवाचं नामस्मरण करतो आणि झोपतो. नारद मुनी हे बघून वर देवाकडे येतात आणि देवाला सांगू लागतात, देवा अशीच भक्ती? अशीच का तुमची भक्ती? यांच्यापेक्षा तर मी बरं, मी तर तुमच्या नाव घेऊन फिरतो. मग देव नारद मुनींना म्हणतात, एक दिवा घे, पेटलेला दिवा, आणि तो घेऊन ब्रह्मांडाची प्रदक्षिणा घाल. नारद मुनी म्हणतात, ठीक आहे जातो दिवा घेऊन. पण देव म्हणतात, कसं जाशील? तेलही गळू द्यायचं नाही आणि वातही विझू द्यायची नाही. नारद मुनी म्हणतात, ठीक आहे मी तेलही गळू देणार नाही देवा आणि वातही विझू देणार नाही. जातात नारद मुनी, प्रदक्षिणा पूर्ण करून येतात देवाकडे आणि सांगतात, देवा मी तेलही गळू दिलं नाही आणि वातही विझू दिली नाही. देव म्हणतात, ठीक आहे बरोबर आहे तुझं, तू तेल नाही गळू दिला आणि वातही नाही विझू दिली, पण तू मला नामस्मरण केलं का माझं? माझं नाव घेतलं तू? किती वेळेस घेतलं? नारद मुनी म्हणतात, देवा मी ते विसरूनच गेलो, मी खरंच तुमचं नाव घेतलं. मग देव म्हणतात, मी तुला यासाठीच सांगत होतो की भूतलावरील माझे भक्त सर्वात श्रेष्ठ भक्त आहेत, कारण ते त्यांचे कामं करतात, मला विसरत नाही, वेळात वेळ काढून माझं नामचिंतन करत असतात. तू तर दिव्यातच अडकून राहिला, तेच बघत राहिला तू की दिवा विझला नाही पाहिजे, तेलही सांगलं नाही पाहिजे, विझूनही दिला तू दिवा, तेलही नाही गळू दिला, पण माझी भक्ती नाही गेली, विसरून गेला. दिव्यामुळेच तू माझी भक्ती विसरून गेला, एवढ्याशा दिव्यामुळे विसरून गेला तू माझी भक्ती. मग माझे भक्त बरे की कामं बी करतात, मला बी विसरत नाही. विसरतात का? आपण विसरतो का? घेता की नाही ना देवाचं? जाता की नाही सकाळी मग दिला? बोला ना, जाता की नाही? जाता आपण मान्य बोला, जाता आपण मी जातो. जात चला, भक्ती करत चला. हेच जगत गुरु अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, संकल्पावी माया संसाराची केविले अनंते तैसेची राहावे समाधान. भगवान श्रीकृष्णाचा बालमित्र माहितीये ना, ओळखता की नाही? कोणत्या देवाचा मित्र होता? भगवान कृष्णाचा. भगवान श्रीकृष्णाचा मित्र होता. भक्ती केली हो त्यांनी श्रीकृष्णाची. एवढी दारिद्र होतं त्यांना, किती दारिद्र होतं, खायला मिळत नव्हतं,
फाटके कपडे होते अंगावर, काय दिलं देवाने त्यांना? सुदामा ब्राह्मण द्वारकेत गेले होते सुदामा कृष्णाला भेटायला. सांगितलं नाही त्यांना की मला एवढं दुःख, काहीच मागितलं नाही, तरी त्यांना नगर दिली सोन्याची. भक्तीमुळेच दिली ना, की देवाला जास्त झालं म्हणून देऊन दिलं. भक्तीमुळे भक्तीमुळेच दिली होती. एवढं दारिद्र्य असूनही त्या देवाला विसरलं नाही. आपल्याकडे थोडेसे पैसे जास्त झाले की आपण भरून जाता देवाने. भगवान परमात्म्याला भेटायला गेले सुदामा. विठ्ठला भेटायला गेला देवाला. सांगितलं नाही की मला एवढं दारिद्र्य आहे, मला काही द्या तुमच्यापासून थोडं, काहीच नाही मागितलं. काय गुण होय गुण गेलं होत, पण तरीही त्याला लाज वाटत होती की मी अशा अवस्थेत कस काय माझ्या देवाला. पण तरी देवाने बघितले होते, खाल्ले होते देवाने त्याच्याकडचे होय. आपण आजही वाटतो की नाही, तुमच्याकडे वाटत की नाही? काला झाला रे सुदामाचा काला. तुम्ही जाता की नाही? जाता की नाही तुम्ही? बोलत चला, जात चला. हेच जगद्गुरु अभंगाच्या दुसऱ्या चिन्हात सांगतात.